नाराज काँग्रेस आमदार कैलास गोरंटाल यांची अशोक चव्हाण बाळासाहेब थोर यांच्याकडून मनधरणी। मंत्रीपद न मिळाल्याने नाराज काँग्रेस आमदार कैलास गोरंटाल यांनी पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी केल्यानं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी सुरू केली। आज गोरंटाल यांनी काँग्रेस वरिष्ठांकडून फोनवर समजूत काढण्याचा प्रयत्न झाला। अशोक चव्हाण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची फोनवरून गोरंटाल यांच्याशी बातचीत झाली। दरम्यान मंगळवारी मुंबईत काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यासोबत नाराज कैलास गोरंटाल यांची बैठक होणार आहे। त्यामुळे गोरंटाल यांच्या दबाव तंत्राला यश आलं असलं तरी त्यांचं समाधान करण्यात काँग्रेसच्या वरिष्ठांना किती यश येतं ते पाहावं लागणार आहे। राहुल मुळे, SBN मराठी, जालना। आज जे मी राजीनामा दिला त्याची दखल पार्टीचे वरिष्ठ लोकांनी घेतलेली आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकराव चव्हाण, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विधान राज्यसभाचे मेंबर सन्माननीय हुसेन दळवाई हे मला फोनवर चर्चा केले आणि आपण राजीनामा देऊ नका, तुमची जी नाराजी आहे त्याबद्दल आम्ही मंगळवारी नंतर एक बैठक घेणार आणि त्यात तुमचं जे म्हणणं बोलणं आहे ते तुम्ही बोला आणि तुम्हाला न्याय देण्याचं काम आम्ही करेल असं तिन्ही नेत्यांनी म्हटलं आहे। आता मंगळवारीनंतर काय निर्णय होईल ते आम्ही बघू। आज मी जे राजीनामा जालना जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची लिहिला नगर परिषद जालना, नगर परिषद परतूर, नगर परिषद भोकरदन आणि काही नगरसेवक अंबड, तीन नगराध्यक्ष, एक नगरपरिषदेचे उपाध्यक्ष, पंचायत समितीचे पूर्ण मेंबर, उपसभापती, जिल्हा परिषदेचे मेंबर हे सर्वांचे राजीनामे आम्ही पक्ष अध्यक्ष महाराष्ट्राचे त्यांच्याकडे पाठवलं आणि तुमच्या तुमच्याकडून जे बातमी झाली आमच्या हायकमांडने त्याची नोंद घेतली, त्याची दखल घेतली। अशोक चव्हाण, सन्माननीय बाळासाहेब थोरात यांचं माझ्या फोनवर बोलणं झालं आणि पुढच्या आठवड्यात मंगळवारनंतर ते माझ्या मला समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहे आणि बघू काय आम्हाला न्याय भेटणार की नाही भेटणार, त्याच्यानंतर आम्ही काय ठरवायचं ठरणार।